बरं पाहिलं नाही, काय करणार आहे तो तरी? परत दुपारी प्यावीशी वाटली, परत ग्लास घेऊन गेला, त्याच्यात ओतून त्यांच्या समोर ठेवली. पण दुसऱ्यांदा जरा जास्त वाईट वाटलं, अरे मी तर काहीतरी चुकीचं करतोय. तिसऱ्यांदा परत त्यांनी गेला आणि तो ग्लास त्यांच्या समोर ठेवून आता तोंडाला लावणार, इतक्यात एवढी उपरती झाली की मी त्यांच्या समोर दारू पितोय. जे साक्षी आहे मी त्यांच्या समोर ठेवून पितोय, हे करणं चांगलं नाही. तो तोंडाला लावलाच नाही, टाकून दिला, ग्लासच फेकून दिला. का बरं? फक्त त्यांना साक्षी ठेवून पित होता म्हणून. दारू पिणं वाईट आहे आणि रामकृष्ण परमहंसांना साक्षी ठेवणं हे योग्य आहे, उत्तम आहे. असंच आहे महाराज, आपण जर रामप्रभूंना, आपण जर कृष्ण परमात्म्याला, आपण जर पांडुरंगाला डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनातले सगळे व्यवहार करत असलो तर आपण पाप करूच शकत नाही. लिहून ठेवा, कधीच करू शकत नाही तुम्ही पाप. का बरं? तुम्ही देवाला साक्षी ठेवून कर्म करतात म्हणून. तो साक्षी आहे सगळ्यांचा. माझ्या अंतकरणात त्यांनी उद्भवणारे जे विकार आहेत, कामक्रोधाचे विकार आहेत, ते विषासारखेच आहेत, विषारी आहेत. पण भगवंताची जर साक्ष असेल तर मग मात्र हे कामक्रोधादी विकार उफाळून जरी आले तरी ते माझं काहीच करू शकत नाही, हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून आज पुतणीच्या समोर नाही आहे हा तो विष पितवाय, म्हणजे काय करतो? हा परमात्मा साक्षी होऊन त्या भक्ताला त्यांनी या अविचारापासून त्यांनी थांबवतो. विष पिला म्हणजे काय झालंय? कामक्रोधादी विकारांना संपवून टाकले. इथपर्यंतच थांबू नका, त्याचा पुढचा मुद्दा आहे. फक्त विष पिलं देवाने असं नाही, मग तिचं प्रेम पाना प्राशंक्य. ज्या दिवशी आपल्या अंतकरणातून संसाराविषयीचं काम संपून जाईल, ज्या दिवशी आपल्या अंतकरणातून या संसाराचा लोभ मोह संपून जाईल, त्या दिवशी आपलं अंतकरण भगवंताला प्रेम देण्यास पात्र होईल. आपण देवावर प्रेम करतो, फार प्रेमानं फुलं वाहतो. आज माझ्या देवाला फार सुंदर हार तयार करून आणला, देव खुश झाला असेल. एवढा सुंदर त्यांनी हार, एवढी सुंदर फुलं मी त्या देवाच्या समोर वाहतोय. पण मी वाहतोच आहे, या वाहण्याला किंमत नाही, त्या वाहण्यामध्ये प्रेम असण्याला किंमत आहे. आणि ते भगवान तेव्हा स्वीकारेल जेव्हा माझ्या अंतकरणामध्ये ते वाहण्याविषयीचा कोणत्याच प्रकारचा स्वार्थ नसेल. काहीच काम नाही, देवा करताच देवाची सेवा मी करतो आहे, हे जास्त महत्वाचं आहे. नाहीतर देवाकडून प्रशंसा प्राप्त करून घेण्याकरता जर मी देवाची सेवा करत असेल तिथे कमी पडते. पण प्रेम आहे, केव्हा प्रगट होईल हे प्रेम? जेव्हा विष संपून जाईल तेव्हा. तुम्हाला कळतं ना पण मी काय सांगतो, महत्वाचं सांगतो, फार गरजेचं आहे, प्रॅक्टिकल आहे. देवाचं भजन करायचंच आहे, देव ऐकायचाच आहे, देव जीवनात उतरवायचाच आहे, देवावर प्रेम करायचंच आहे. पण असं केलं पाहिजे, नाही तर पोटात विकारानं असंच साठवून ठेवलं आणि देवाला प्रेम देण्याचा प्रयत्न केला तर खरखट प्रेम देव घेणार नाही महाराज. कारण आपलं प्रेम काम क्रोधादी विकारानं बरबटलेलं असेल ते कसं येईल? तो पुतणीचा प्रेम पाना प्राशन करतोय पण केव्हा? जेव्हा विष पिऊन टाकलं तेव्हा. तसं त्याला शरण जा, त्याला आपलं म्हणा, सर्वस्व त्याला देऊन टाका, मग तो आपल्यातलं विष पिऊन घेईल. आणि त्यानं विष पिलं की मग आपल्यातलं प्रेम आपोआपच त्याला देण्यास योग्य होईल. आणि मग न सांगताच प्रेमाला सुद्धा प्राशन करून घेईल. आणि जेव्हा भक्ताचं प्रेम भगवंताला मिळतं ना, तेव्हा भगवान त्याच्या पुढच्या पायरीत पदार्पण करतो. विष पिणं वेगळं, प्रेम पान्हा प्राशन करणं वेगळं. त्याच्या पुढची पायरी आहे, तिचे प्राण खेचू लागला भगवान. प्राण खेचणं म्हणजे काय करणं? त्याला आपलंसं करून टाकणं. म्हणजे हा भगवान प्रगट झाला की भक्ताच्या अंतकरणातलं काम करून झाले विष पिऊन घेतो, मग प्रेम पाना फुटला म्हणजे त्यांनी त्याचं प्रेम प्राशन करतो. आणि भक्ताचं प्रेम परमात्म्याला प्राप्त झालं की मग तो परमात्मा भक्ताला आपल्याहून वेगळं ठेवत नाही, आपल्यात एकरूप करून टाकतो. म्हणून शोषणी पुतना, अशी पुतना शोषण घेतली, अशी पुतना एकरूप करून टाकली. म्हणून तर ज्ञानोबारांनी तोंड भरून सांगितलं, तू हा सनकादिकाचे निमाने आणि साईच्या सौरसुद्धी तिला पुतली, साईची स्थिती तिला प्राप्त करून दिली. साईची स्थिती म्हणजे एकरूपता, परमात्म्याशी एकरूपता. पाप करायला आली होती पण पुण्य करून बसली, हे पापातलं पुण्य झालं नाही का? मारायला आली होती पण देवाच्या प्राप्तीची अधिकारी झाली,
दिव्यत्व तिला प्राप्त झालं. अशा स्थितीत निघून गेली. देवाने प्राण खेचायला सुरुवात केल्यानंतर घाबरली, व्याकुळ झाली, मग मूळ स्वरूपात येऊ लागली आणि घराच्या बाहेर पडू लागली. देवाला त्यांनी सोडवू लागले. तिच्याबरोबर त्यांनी तिच्या दासी आल्या होत्या. त्या दासीना म्हणत होती, सोडवा मला याच्या तावडीतून. त्या त्याला ओढत होत्या देवाला, पण तो असा गोचडासारखा चिकटून बसला होता तिच्या स्थानाला, निघतच नव्हता. तुम्ही ऐकता महत्वाचा मुद्दा सांग. देवाचा स्वभाव असा आहे, एकदा चिकटला ना सोडत नाही महाराज. फक्त तो चिकटला पाहिजे. तो चिकटण्याकरिता आपण त्या स्थितीत गेलं पाहिजे. त्याला आपल्याला चिकटावा अशी अपेक्षा करा. एकदा चिकटलं की सोडत नाही. संसारातल्या लोकांसारखं थोडाच आहे. संसारातले लोक त्यांनी महाराज आपलं काम मागलं की सोडून देतात. खरंच सोडून देतात. कामापुरतेच आहे. मनच तयार झाले कामापुरता मामा. कोणी मामाचं काही म्हणायचं नाही मला, पण कामापुरता मामा. काम सरो वैद्य मरो असं म्हणीच तयार झाले ना ते. काम संपलं की लोक सोडून देतात. पण देव तसा नाही. त्याने एकदा धरलं की कोणाला सोडत नाही. हा त्याचा स्वभाव आहे. फक्त त्याचं झालं पाहिजे. सोडायचं ना काही केलं. मी तुम्हाला प्रत्येक क्रियेमधला भाव सांगतोय, प्रत्येक गोष्टीतला भाव सांगतोय. त्यानं धरलंय आता. देव असं त्यांनी स्तनाला सोडत नाही. बाहेर पडू लागले. तिच्या मुखातून शब्द बाहेर पडू लागले. सा मुंच मुंच आलं मी ती प्रभाषिनी. मुंच म्हणते सोड, सोड म्हणते. पण भागवतकाराने ते शब्द दोनदा इथे लिहिले. दोनदा का बरं मुंच मुंच म्हटले असेल? एकदा मुंच म्हणण्याचं तात्पर्य वेगळं आणि दुसऱ्यांदा मुंच म्हणण्याचं, म्हणजे एकदा सोड म्हणण्याचं तात्पर्य वेगळं आणि दुसऱ्यांदा सोड म्हणण्याचं तात्पर्य वेगळं. एकदा सोड म्हणतोय म्हणते ते पहिलं सोड म्हणणं, इहलोकातल्या बंधनातून सोडव देवा. इहलोकातल्या, इहलोकातली बंधनं आहेत ना आपल्याला. आपण कोणीतरी कुळाचे आहोत, कोणीतरी जातीचे आहोत, कोणीतरी धर्माचे आहोत, कोणीतरी पंथाचे आहोत, कोणीतरी वर्णाचे आहोत, आश्रमाचे आहोत, कोणाचं तरी मुलगा आहोत, कोणाचा तरी बाप आहोत. सगळं संसाराचं ओझं आपल्या डोक्यावर आहे. हे आपलं बंधन आहे, इहलोकातलं बंधन. या बंधनात आपण जगतो आणि आपण या बंधनातून मुक्त होणं सहजासहजी शक्य नाही. ते देवाने आपल्याला करावं लागेल म्हणून मुंच म्हणते सोडव देव. या बंधनातून सोडव. जोपर्यंत मी त्यांनी कोणाचा तरी मुलगा आहे तोपर्यंत मी देवाचा नाही. कारण मी अजून म्हणतोय मी आमक्याचा मुलगा आहे. जोपर्यंत मी कोणाचा तरी बाप आहे मला स्वतःला समजतोय तोपर्यंत मी देवाचा नाही. ज्या दिवशी माझ्या अंतकरणात भावना निर्माण होईल मी कोणाचा मुलगा नाही, कोणाचा बाप नाही, कोणाचा भाऊ नाही, कोणाचा पती नाही, कोणाचा कोणीच नाही, काही तुकोबारांचे शब्द सांगू का, काहीच मी नवी कोणी आहे गावीचा आणि एकाला ठाईचा ठाई आहे. मी काहीच नाही, कोणाच गावाचा नाही, कोणाचाच नाही. मी फक्त देवाचाच आहे आणि या जगात फक्त देवच माझा आहे. ही भूमिका ज्या दिवशी अंतकरणात निर्माण होईल त्या दिवशी इहलोकातलं बंधन सुटलं असं म्हणता येईल. हे महत्वाचं आहे. कोणाकोणाचं सुटलं जरा छातीला हात लावा बरं मनातली मनात. म्हणजे असं नाही का लावू लगेच, मनातली मनात शब्द त्याच्याकरताच वापरला की खरंच ही बंधनं आपण सोडलीत का, खरंच ही बंधनं आपल्याला सुटलीत का. आणि जर सुटली नसतील तर अशाच आपण फक्त कथा ऐकतच राहिलो तर जन्मची जन्म निघून जातील पण सुटणार नाही. महत्वाचं आहे. कशाकरिता आहे कथा? हे जाणून घेण्याकरिता कथा आहे. हे जीवनात उतरवण्याकरिता कथा आहे. हे जाणून त्यांनी आपली स्वतःची सोडवणूक करण्याकरिता कथा आहे. भगवंताला शरण जाणं ही आपण आपली केलेली सोडवणूक आहे. आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे हे म्हणत असताना आपण संसार बंधन तोडायचं असं नाही. आपण भगवंताला शरण जायचं. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. आपल्याला तोडता येत नाही, देव तोडू शकतो. मग काय करायचं? रामकृष्ण नावाने प्रगट झालेला हा परमात्मा ही दोन रूप साजिरी आहेत. त्या भगवंताच्या रूपांना हृदयामध्ये साठवा, हृदय मंदिरामध्ये स्मरण करा, हृदय मंदिरी स्मरावे. त्यांना आपुली आपण करा सोडवणं, मग संसार बंधन तोडावे. मग संसाराचं बंधन तुटेल. पण पहिलं जे मुंच म्हणणं आहे ते इहलोकातल्या बंधनातून सोडव देवा. हे प्रॅक्टिकली जीवनात आणायचंय बरं, तेवढं सोपं नाही. तेवढं मला बोलायला फार गंमत वाटते.
फार मस्त वाटतंय बोलायला. तुम्ही पण ऐकता आहात, हे सगळे लोक ऐकताय आणि मी फार सुंदर बोलतोय, पण वस्तुस्थितीवर या, थोडी झापड झटकून आलं पाहिजे मुद्द्यावर सुद्धा, की खरंच हे सोडणं सोपं आहे का? खरंच बायकोवरचं प्रेम सोडणं सोपं आहे का? खरंच मुलावरचं प्रेम सोडणं सोपं आहे का? खरंच प्रपंचावरचं प्रेम सोडणं सोपं आहे का? अरे चपलीवरचं प्रेम सुटत नाही, लोक मंडपात चपला घेऊन येतात. चपलीवरच सुटत नाही, खरं सुटत नाही म्हणा, चपलीवरच सुटत नाही, तर अख्ख्या संसारावरच कधी सुटेल? खरं सांगा, मुद्द्यावर आलं पाहिजे. म्हणून ती खऱ्या अंतकरणानं देवाला म्हणते, देवा सोड, मला सुटत नाही रे. सा मुंच, एकदा म्हणली मुंच. एखाद्याला या लोकातल्या या सगळ्या बंधनांविषयीचा तिटकारा सुद्धा येईल. विटल हे चित्त प्रपंचापासून आणि वमन ते मने वैसलेसे. या लोकातले भोग जरी नको वाटत असतील तरी एखादा असाय सापडतो तो म्हणतो इथलं नको, स्वर्गातले पाहिजे, सत्य लोकातले पाहिजे, तिथला आनंद घेतला पाहिजे, तिथं अमृत असतं म्हणतो. ते तर नाही, आधी व्याधी अशी स्थिती असते, तिथं झोप लागत नाही, भूक लागत नाही, अंधार पडत नाही, आनंदच आनंद सगळीकडून असतो. अप्सरा त्यांनी नाचतात, अमृत त्यांनी घेऊन मस्त होता येत, ते सुख पाहिजे. त्याच्याकरिता प्रयत्न करत असेल एखादा, ते सुद्धा बंधनच आहे. अरे बेडी बेडीच असते, ती लोखंडाची तयार केली काय आणि सोन्याची तयार केली काय, ती बंधनातच टाकत आहे. मग मुंच मुंच म्हणण्याचं तात्पर्य, एकदा लोखंडाच्या वेळी करता आणि एकदा सोन्याच्या वेळी करता, म्हणजे या लोकातल्या बंधनातून सोडव देवा आणि परलोकातल्या बंधनातून सुद्धा सोडव देवा. मला कशाचीच अपेक्षा राहू देऊ नकोस, मला तुझ्यामध्ये विलीन करून टाक, हे तिचं म्हणणं आहे. भगवंतानं ऐकलं आणि म्हणून पुतणीला आपलं करून टाकलं. घराच्या बाहेर आली, पळू लागली, विशाल वृत्तीनं धारण केलं. काल आपण नंद घर आनंद भयो जय नाही आला आलं की म्हणत होतो, आनंदोत्सव साजरा करत होतो, सगळा गाव आनंदानं नाचत होता. तोच गाव आज दुःखानं विभोर झालाय. यशोधराने आकांत करते, आज कोण बाई आली होती, माझ्या बाळाला घेऊन पळती आहे, वाचवा, सोडवा, धावा. मूर्छित पडू लागली यशोदा, गोप गोपी व्याकुळ झाल्या, रडू लागल्या, आकांत करू लागल्या, जमिनीवर अंग टाकून देऊ लागले. एवढी विशाल काय असणार राक्षसी आहे, आता कोण सोडील आपल्या बाळाला? सगळ्यांच्या मनात एकच विचार आहे, गेला आपला बाळ, आता गेला. व्याकुळ होऊन सर्वजण रडू लागले, ती मात्र जंगलात पळते, तिचे प्राण खेचले जात होते ना, आणि धारपण जमिनीवर जाऊन आदळले. तिच्या अंगाखाली मोठे मोठे झाडं उन्मळून पडले, एवढी विशाल काय होती. आणि मग त्यावेळी सगळेजण पाहू लागले, नंदराज कर भरण्याकरिता गेले होते ना टॅक्स मथुरेमध्ये गेले, वसुदेवजी महाराज कारागृहात आहे, त्यांना भेटायला गेले. त्यांना कळालं की वसुदेवाला मुलगी झाली होती. सगळ्याच लोकांमध्ये बातमी अशीच होती की वसुदेवाला मुलगी झाली आणि कंसानं मुलगी मारली. आता ती अष्टभुजा रूपानं प्रगट झाली आणि तिनं कंसाला काय सांगितलं, ही बातमी कंसानं सगळ्यांना सांगितली नाही, मुलगी झाली मारली हेच लोकांनी कळालं. नंदराजाला वाईट वाटलं, म्हणे वसुदेवाला मुलगी झाली मारून टाकली, कंसानं भेटायला गेलं पाहिजे, कारागृहात भेटायला गेले. आणि भेटायला जाऊन त्यांनी सांगायला लागले, अहो मला कळालं तुम्हाला कन्या झाली होती, पण कंसानं ती कन्या सुद्धा मारली, फार वाईट वाटलं. वसुदेवजी महाराज नंदराजाकडे पाहून मनातली मनात म्हणायला लागले, माझी कशाची, तुमचीच होती, पण सांगायचं नाही, जागी मोठ सवा लागायची, म्हणून सांगितलं नाही, पण पुढचा मुद्दा सांगितला. म्हणे जाऊ द्या, आमचं कपाळच असं आहे, पण मला कळाले म्हणे बातमी की तुम्हाला मुलगा झाला. सगळं गुकुळ गाव आनंदानं नाचताय, नंदोत्सव त्यांनी होतोय, तुम्ही इकडे आलात गोष्ट खरी आहे, पण आता थांबू नका, लवकरात लवकर जा घरी. नंदराज मनात विचार करायला लागले, हा वसुदेव सामान्य नाही, हा तर तपस्वी आहे, आणि हा तपस्वी असणारा वसुदेव स्वतःहून मला जा म्हणतोय, याचा अर्थ याच्या जा म्हणण्यात काही तात्पर्य आहे, याला काहीतरी कळतंय हा का जा म्हणतोय, याचा अर्थ घरी काहीतरी विपरीत घडणार असणार आहे, म्हणून आपण गेलं पाहिजे. तातडीनं नंदबाबा जाण्याकरता निघाले आणि हे असं घडलंच होतं. महाराज चतुर्दशीला ही पुतणं आली होती, हिनं भगवंताला त्यांनी अशा पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला होता. आणि मग मात्र आता नंदबाबा आलेले, सगळ्या लोकांचं ते दुःख त्यांनी पाहिलं, सगळा वृत्तांत कळाला, हताश झाले. अरे अरे, म्हातारपणाला लेकरू झालं आणि त्याची सुद्धा अशी स्थिती झाली, असं नंदबाबांचं अंतकरण म्हणू लागलं. आता काय करायचं? मग ती पुतणं ज्यावेळेला धाडकन जमिनीवर पडलेली पाहिली, त्यावेळेला सगळे गोपाळ जमा झाले आणि पाहतात तर काय, निचेष्ट पडलेली आहे, तिचा मृत्यू झालेला आहे.
सगळेजण त्यांनी पाहू लागले उडी मिशाल काय होती, देव कुठे सापडतच नव्हता. मग आता काय करायचं, पण कसा शोधायचा देव, एवढी त्यांनी धिप्पाडा एवढी उंच आहे की तिच्या शरीरावरच चढता येईल. मग शिड्या आणल्या, एकाला एक बांधल्या, तिच्या कानाजवळ नेल्या, मग त्या शिडीवर चढून चढून तिच्या केसांना पारुंबीसारखं धरून वरती गेले, मग तिच्या कपाळावर गेले, कपाळावरून त्यांनी तिच्या हनवटीवर उडी मारली आणि मग डोकावून पाहिलं तिच्या छातीवर कन्हैया खेळत होता. फक्त खेळतो असं नाही, असे बुद्धे धरून मारत होता. दे दना दन दे दना, खबर मारतो मेलेल्याला काय मारायचं, मारायचं तरी पण मारतोय आणि पुन्हा खेळतोय, खेळत खेळत मारतोय. दोन कारण सांगतो, मारण्याचं पण सांगतो आणि खेळण्याचं पण सांगतो. का मारतोय त्याचं कारण आहे, भगवान जर प्रसन्न झाला तर भक्ताच्या अंतकरणामध्ये तिळभर सुद्धा संसार राहू देत नाही, झटकून काढतो, सगळा झटकून काढतो. जसा सुज्ञ शेतकरी कष्टाळू असणारा शेतकरी यांना जर धान्याचे पोते घरी आणले आणि ते जर कणिंग असायचे ना पूर्वीच्या काळात, त्या कणिंगीत जर ते पोतं त्यांनी रिकामं करायचं ठरलं तर ते रिकामं केल्यानंतर त्याला एकदा झटकून घेतो. का? तर या पोत्याच्या काण्या कोपऱ्यात कुठे धान्याचे कण राहू नयेत, माझे कष्टाचे आहे म्हणून झटकतो. तसा देव सुद्धा जेव्हा भक्ताला आपलंसं करतो तेव्हा त्याला सगळ्या अंगाने झटकून काढतो. काही शिल्लक ठेवत नाही, कोणी शिल्लक ठेवत नाही, सगळं खाऊन टाकतो. महाराज मुळोबाऱ्यांनी प्रमाणच सांगितलं, सगळं खाण्याकरिताच बसला. ऐसा भोकाळू हा नंदाचा गोवळ, हा नंदराजाचा मुलगा असा भोकाळू आहे, अशी त्याला भूक लागलेली आहे की सगळं खाऊन बसतो, काही शिल्लक ठेवत नाही. निळा मने चेटकी आयसा आणि स्वभाव त्याचा सोडील कायसा, चेटका आहे महाराज काही ठेवत नाही. ज्याला त्याचा छंद लागतो ना त्याला कोणीच राहत नाही, पण आम्ही असं जरा सांगत नाही, कमी सांगतो, नाही तर लोक माळा काढून टाकतील. ते म्हणतील याचा छंद लागल्यावर कोणीच राहत नाही, म्हणल्यावर परमार्थ करायचा कशा करत, असं आहे ना. पण वस्तुस्थिती तीच आहे, तोच राहावा, त्याच्या बाजून कोणी शिल्लक राहू नये म्हणून मग मारत होता आणि खेळत होता. का खेळतो, ज्याच्या अंतकरणामधून ज्याच्या हृदयामधून अविद्या संपून गेलेली आहे त्याच्या हृदयावर परमात्मा खेळतो. सतत कृष्ण मूर्ती सावळी खेळे हृदय कमळी, ती हृदय कमळामध्ये परमात्म्याची मूर्ती खेळते, पण केव्हा, जेव्हा पुतणा रूपी अविद्या मरून जाते तेव्हा. काहीतरी नाथांचं प्रमाण, ममता म्हातारी म्हणून गेली, बोध पुत्र जन्माला, बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, संध्या संदेह माझा गेला. आत्मारामच हृदयात प्रगट झाल्यावर मग संध्या कसा राहील, तूच खरी संध्या. म्हणून ममता म्हातारी मरून गेली, बोध पुत्र प्रगट झाला जेव्हा, बोधरूपी पुत्र प्रगट झाला की ममता रूपी म्हातारी मरूनच जात असते, पण बोधरूपी कृष्ण प्रगट व्हावा आणि तो प्रगट झाला की अशी स्थिती निर्माण होते, मग खऱ्या अर्थानं त्यांनी महाराज पुतणेचा उद्धार झाला. आता सगळे घाबरलेले आहेत ना, तिच्या छातीवर जाऊन देवाला त्यांनी हातात घेतलं, खाली उतरवलं, यशोदा राणीच्या हातात दिलं, तिनं त्याला हृदयाला लावलं, आलाबाला त्याची घेऊ लागली, आई आहे ना महाराज. व्याकुळ झाली
इकडे सगळ्या लोकांनी त्या पुतणीला मेलेलं पाहून आता तिचा अंत्यविधी केला पाहिजे ना. महाराज मला जाता जाता सांगून गेले, ते म्हणले पुतणीची मयत करून चाललो म्हणून मी आज पुतळा घालवलीच पाहिजे, तिचा अंत्यविधीच झाला पाहिजे. आपल्या पोटातून, आपल्या अंतकरणातून, आपल्या हृदयातून ही पुतळा घालवा, मग कृष्ण खेळेल म्हटलंच आहे. आणि मग खऱ्या अर्थानं आनंदाचा दिवस आपल्या जीवनामध्ये येईल, आनंदाचा क्षण आपल्याला पाहायला मिळेल. मग तिचे तुकडे तुकडे केले सगळ्या लोकांनी, आणि तिच्या अंगाखाली बरेचसे झाडं उन्मळून पडले होते ना, ते झाडं त्यांनी लाकडं घेऊन पेटून दिली. 6 महिने जळत होते, 6 महिने. आणि तिचा सुगंध दरवळत होता. नामा म्हणे दिला अग्नि सुगंध न माय गगनी, नामदेव महाराज म्हणतात. तिला पेटवून एवढा सुगंध सगळ्या जगात दरवळू लागला. सर्वजण विभोर झाले महाराज त्या सुगंधाला पाहून. आनंद या जीवनाचा गोमातेची शेपटी आपल्या हातात धरून
ती भगवंतावरून अशी उतरवायला सुरुवात केली आणि 18 श्लोक आहेत महाराजांच्यामध्ये बालरक्षा स्तोत्र आहे. बालरक्षा स्तोत्र म्हणू लागली, याला दृष्ट लागू नये म्हणून बालरक्षा स्तोत्र म्हणते. पण आपल्या बाळाला जर कायम दृष्ट लागत असेल तर बालरक्षा स्तोत्र म्हणा. जर नाही बालरक्षा स्तोत्र म्हणता आलं तर ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा. नाही ते म्हणता आलं, लक्षातच नाही राहिलं, मग रामकृष्ण हरी म्हणा. सोपं आहे, बाळाला घेऊन जायचं, दृष्ट लागल्यावरती जर रडतच असल्यासारखं तर अशी शिफ्टी त्याच्यावरून उतरवायची. फक्त पथ्य एवढंच आहे, गाय गावरान असली पाहिजे, नाहीतर जर्सी गायचं शेपूर जर उतरवलं तर नसता रोग व्हायचा बाळाला. विशेष आहे ना, ते लक्षात घेण्यासारखंच आहे, गाय गावरान असा. दृष्ट काढली का नाही याची नंदबाबांना कळालं की मला वसुदेवानं जा म्हणून सांगितलं होतं, हे विपरीत त्यांनी घडायचं होतं म्हणूनच मला जाण्यासाठी ते सांगत होते. आता मात्र कंसाला बातमी कळाली की पुतना मारली गेली. पुतना सामान्य नाही, एवढी मोठी विघा बलाढ्य असणारी राक्षसी सहजासहजी मारली जाऊ शकत नाही, तिला त्यांनी मारलं. कंसाला आश्चर्य वाटलं. आता काय करायचं? कंसाने अजून दैत्य पाठवायला सुरुवात केली आणि मग त्यांनी महाराज आता भगवानही मोठा होऊ लागला पाळण्यात आहे. आता तो थोडासा मोठा होऊ लागला पाळण्यात असतानाच अजून बरेच दैत्य आले. निळवराने रिठासुराचं वर्णन केलं. रिठासूर एक बाई आली डोक्यावर पाठी घेऊन ग्यास या पोत फणी असं म्हणत त्याच्या त्यांनी रिठे पण होते. रिठे घ्या, रिठे घ्या, रिठे घ्या. यशोदेने विचारलं कशाला गेली तुझे रिठे? म्हणजे बाळाच्या गळ्यात जर त्यांनी रिठा मानला तर बाळाला दृष्ट होत नसते, पण रिठा बांधावा गळ्यात. यशोदेला वाटलं आपल्या बाळाला दृष्ट लागलं बांधला पाहिजे, रिठा घेतला बांधला गळ्यात. आता त्या रिठ्यात दैत्य आला होता, त्याचं नाव रिठासूर. देवाला कळालं की मामा आलेले आहेत आणि डायरेक्ट गळ्यालाच लागले. आता काय करायचं? मग आता मामाचा उद्धार केला पाहिजे त्याच्याकरिताच मी आलोय. देवानं ओळखलं आणि लहान मुलांची खोड असते लेकरांची, त्याला हातात जे सापडले ते तोंडात घालायचं. दुसरं काही काम बाळाला करतोय, गळ्यात रिठा मानला तो असाच तोंडात घातला, अजून दाब उगवलेले नाही, हिरड्यांच्या खाली दाबला. दाबल्यानंतर त्यांनी मला तो रिठासूर मामाच होता, तो दैत्य होता, त्याचा हिरड्यांमध्ये दाबूनच अशा पद्धतीनं उद्धार करून टाकला. रक्तच वाहू लागलं पाळण्यातून. यशोधराने घाबरली, तिला म्हटलं कुठून एवढं रक्त आहे? कन्हैयाच्या पाळण्यातून रक्त येत आहे. घाईघाईनं कन्हैयाला पाळण्यातून खाली काढलं, त्याला स्नान घातलं, कुठून रक्त येत आहे पाहते. कुठं खरचटलेलं सुद्धा नव्हतं, अजूनही तिला कळलं नाही की हे रक्त कुठून येत होते. कारण हा लीला कार्य आहे ना, अशा अनेक लीला करतो. रिठासूर त्यांनी अशा पद्धतीने उद्धारला. त्याच्यानंतर अजून त्यांनी महाराज भगवान आता 108 दिवसाचा झाला, चौथं जन्म नक्षत्र आहे रोहिणी नक्षत्र. या रोहिणी नक्षत्रावर त्यांनी यशोधराने विचार केला, सगळ्यांना बोलवावं, मोठा सोहळा करावा. करवट बदलतोय ना देवाचा, एका अंगावर उडू लागलं म्हणून सगळ्या लोकांना बोलवायचं. फार उत्सव झाले गोकुळात, असे करवट बदलण्याचा उत्सव झाला, देव खाऊ लागला त्याचा उत्सव झाला, देव चालू लागला त्याचा उत्सव झाला, देव बोलू लागला त्याचा उत्सव झाला, असे फार उत्सव झाले. आणि मग आता सगळ्या लोकांना आमंत्रण होतं, घर आवरायचे, पाहुणे आपल्या घरी येतील. सुवासिनींना बोलावलं होतं हळदी कुंकवासाठी, म्हणून घर आवरायचं म्हणून घरातले सगळे मोठे मोठे माठ डेरे बाहेर नेऊन ठेवले होते, घर सारवून घ्यायचं म्हणून एका बैलगाडीत ठेवली होती. कंसानं पाठवलेलं एक दैत्य आला, त्याचं नाव आहे शकटासूर. हा देहरहित आहे आणि तो कन्हैयाला मारण्याच्या उद्देशानं आलेला आहे आणि तो नेमका त्याच बैलगाडीत घुसला ज्याच्यात ते डेरे नेऊन ठेवले होते. आता देवाला कळालं मामा आलेले आहेत बाहेर, कोण आलेला आहे, कुठे बसलेला आहे, काय विचार करत आहे, हे सगळं त्याला कळतं. मला त्याच्यापासून काहीच लपत नाही, तुम्ही माझं पक्क लक्षात ठेवा. बघा कथा गाईगाईनं त्यांनी आता पुढे सरकते ना. अस्तित्व दिवस आहे, 6वा दिवस आहे, दोनच दिवस राहिले झालं. मग आता पण हे दोनच दिवस असून तुम्हाला ऐकायचं, भरभरात दिवस त्यांनी कधी 6 दिवस झाले कळालं सुद्धा नाही. म्हणून हे असं त्यांनी भरभरात निघून जाईल, संपून जाईल, हे लक्षात ठेवायच्या गोष्टी मात्र विसरू नका, लक्षातच ठेवा, गरजेचे आहे. त्याला सगळं कळतं हे लक्षात ठेवा, तो सगळ्यांकडे पाहतो हे लक्षात ठेवा,
तो सगळ्यांचा साक्षी आहे हे लक्षात ठेव. त्याच्याबरोबर बोलता येतं हे लक्षात ठेव. त्याला सुख दुःख सांगता येतं हे लक्षात ठेव. तो संकटात सोडवण्याकरिता येतो हे लक्षात ठेव. तो अंतकाल समयाला उभा राहतो हे लक्षात ठेव. त्याच्याशिवाय आपलं कोणीच नाही हे लक्षात ठेवा. तोच या जगात फक्त आपला आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यावरच प्रेम केलं पाहिजे हे लक्षात ठेवा. प्रेम करण्यास तोच एकटा पात्र आहे हे लक्षात ठेवा. त्याला शरण गेलं पाहिजे हे लक्षात ठेवा. त्याच्या वाचून दुसरा शरण जाण्यास कोणी योग्य नाही हे लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं त्याची यादी सांगतात. हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवलं की मग मात्र फार जास्त डोंगर उचलायची गरज पडणार नाही. हे सोपाय हो, फार सोपाय, फार सोपाय. घडी घडी त्याने त्याच्या संपर्कात जावं, त्याच्याबरोबर बोलावं आणि त्याच्यावर बोलणं लक्षात ठेवायचं. मग दर 2-5 मिनिटाला म्हणत राहा, मेरे नाथ मैं आपको बोलू नाही, अय मेरे नाथ मैं आपको बोलू नाही. हे देवा मला तुझा विसर पडू देऊ नकोस, मला तुझा विसर पडू देऊ. हिची दान दे का देवा, तुझा विसर नव्हा. घडी घडी म्हणत राहा, काहीच परमार्थ करू नका, कोणताच करू नका. रामसुखदास स्वामीची ही वचन आहेत, फार गोड वचन आहे, मनात भरणारी, मनात भावणारी वचन आहे. त्यांची त्यांच्याच नावानं तुमच्या समोर सांगताय. हे त्यांचं कुठेतरी वाचायला मिळालं, कुठेतरी ऐकायला मिळालं. त्यांचे शब्द फार मधुर आहेत, फार गोड आहेत, देवाच्या जवळ घेऊन जाणार आहे. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, त्याला कळतं सगळं की तो त्यांनी सर्वांकडे पाहतोय, सर्वांतर्यामी आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्वांचा साक्षी आहे, द्रष्टा आहे, सर्वांच्या हृदयात बसलेला आहे. त्याला दुरून यावं लागत नाही. बिनु पद चल हो सुन हो बिनु काना, बिनु कर करत करम विधिना. बिनु पद चल हो, बिगर पायाचा चालतो, बिगर कानाचा ऐकतो. सुन हो बिनु काना, काना वाचून ऐकतो, डोळ्या वाचून पाहतो, कारण तो सगळीकडे जाय ना, म्हणून त्याला सगळं काय कळत. असंच झालं, मामा आले बाहेर, देवाला कळालं आता काय करायचं. मग मामांकडे गेलं पाहिजे. आता बैलगाडी काय घरात थोडीच येत असत. मामा आलेला आहे मला मारण्याकरिता, पण गाडा कसा घरात घ्या, मी बाहेर गेलो पाहिजे. बरं आता तो एवढा लहान आहे की तो स्वतःहून कसा बाहेर जाईल, मी अजून पाळण्यातच आहे. मग युक्ती केली पाहिजे, पाळण्यातच रडायला सुरुवात. रडतोच आहे, रडतोच आहे, रडतोच आहे. यशोदेला वाटलं हा काय रडायला लागला. त्याला त्याच्याजवळ घेतलं, स्तनपान करू लागली, पण रडायचं थांबेच ना. मग काय करावं, घरात एवढं काम पडलं, बाहेर रडायचं थांबत नाही. कडेवर घेतलं आणि अशी आंगणात आली, झाडावरचे पक्षी दाखवू लागली. त्या पक्ष्यांना पाहून खुश झाला माझा, हसू लागला. तिला वाटलं वा इथं रमलेला आहे, याला इथंच बाहेर ठेवलं पाहिजे, मग मला काम करतोय, हसतोय, चांगला खेळतोय. मग गाग्याने घरातून आणून आणलं आणि कुठे ठेवायचं. मग त्याच बैलगाडीची असणारी जी साठी आहे ना, त्या साठीची सावली पडलेली होती. त्या सावलीत अंथरूण केलं आणि त्याच्यावर करणं, याला झोपवलं. आणि झोपवल्यानंतर त्यांनी महाराज छोट्या छोट्या गोपाळांना बोलावलं, म्हणजे माझं बाळ इथं खेळत आहे, त्याच्याकडे लक्ष द्या, मी माझं काम पाहते. गोपाळ म्हणले ठीक आहे, कन्हैया खेळतच होत. पण आता त्या बैलगाडीत तू मामा घुसलेला आहे ना, मग आता काय करावं. तो शांत राहिला नाही, त्यानं विचार केला की वा ज्याला मारण्याकरिता आलो तो स्वतःहूनच माझ्याजवळ आला, सोपं झालं मारणं. बैलगाडीमध्ये आपोआप हालचाल होऊ लागली. त्याच्या मनात एकच विचार आहे शकटास्वराच्या, की आता हे जे चाक आहे हे मी बाळाच्या अंगावर घालायचं बैलगाडीचं, आणि बाळाला इथंच मारून टाकायचं. मग त्या बैलगाडीत हालचाल सुरू झाल्यानंतर देवानं त्याची हालचाल जाणली. त्याच्याकरताच गेला होता ना, त्यानं हालचाल करावी म्हणून ती जाणली. जाणल्यानंतर त्यांनी मला त्याचं मनोगत जाणून यानं त्यांनी त्याचा उद्धार करायचं ठरवलं. भगवंतानं स्वतःच्या पायाची उंची उडी वाढवली, खाडून लाथ मारली वाटली त्या गाड्याला. लाथ मारल्याबरोबर चमत्कार झाला, दर गाडा होऊन जात अशी उडाला, भार दंडवरून सगळे माठ फुटून गेले, त्याचे चाक तुटून गेले, त्याचे शिवळ ज्योती काय काय असेल सगळी सामग्री गाडीला सगळीची सगळी त्यांनी तुटून गेली, अस्ताव्यस्त झाले. आणि देव मात्र हसत राहिला आनंदात. एवढा मोठा आवाज झाला काहीतरी पडल्याचं, सगळे लोक धावत आले पाहायला काय पडलं म्हणून. पाहतात तर गाडा उंच आकाशात उडाला आणि खाली पडला असं गोपाळ सांगत, छोटे छोटे बाळ. म्हणे कसं काय उडाला गाडा आकाशात, म्हणे काय नाही, गाडा आपोआप हालचाल करायला लागला आणि आपल्या बाळानं त्याला लाथ मारल्याबरोबर उंच आकाशात उडाला.
ते म्हणले तुम्ही वेडे आहे असं कुठं लहान लेकरू लात मारित असत का? कलियुगाच्या आधीचे युग आहे ना तो, आपण कलियुग जरा जवळ जायला लागलो असं काही सांगायला लागलं की कलियुगातल्या लोकांना काही काही ना पटत नाही, पटण्यासारखंच नाही. लहान लेकरनं लात मारली गाडा आकाशात उडाले कसं काय पटेल? पण ज्या दिवशी परमात्म्यामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्य आहे, परमात्मा सर्व शक्तिमान आहे, या विश्वाला तो निर्माण करणार आहे, तो सर्वांचं चलन वलन भरण पोषण करणार आहे, हे ज्या दिवशी मान्य होईल त्या दिवशी त्यानं लात मारणं सुद्धा मान्य होईल. तुमच्या लक्षात येतं मी काय सांगतो? महत्वाचा मुद्दा हे त्या लोकांना पटणार नाही ज्यांना परमात्म्याची सर्व शक्तिमानता माहित नाही, मान्य नाही. त्यांना परमात्मा सर्व शक्तिमान आहे, तो सगळ्या जगाचा मालक आहे, त्यानं विश्व निर्माण केलंय, हे जोपर्यंत त्यांना मान्य होत नाही तोपर्यंत त्यांना हे लात मारणं सुद्धा मान्य होणार नाही. म्हणून जास्त डोकं लावायचं नाही. हा आपला जीव कसा विस्तारायचा त्यांना समजून सांगण्याकरता. नाही समजत, नाही समजत, तुम्हाला समजून घ्यायचं नाही, घेऊ नका. आमचं काय नुकसान होणार आहे? आम्हाला मान्य आहे, आम्ही मान्य करीत राहणार आहोत. फार तर फार आम्ही हे मान्य केल्यामुळे तुम्ही आम्हाला वेड म्हणाल, बावळट म्हणाल, बुरसट म्हणाल. तुम्ही आम्हाला बावळट म्हणल्यानं आमचं काय कमी होईल? काहीच होणार ना. काय म्हणायचं असेल म्हणा. जसे तुम्ही आम्हाला बावळट म्हणू शकता तसे आम्ही पण मनातली मनात तुम्हाला पाहून बावळट म्हणतोच की कुठे सोडतो. हे पण महत्वाचं ना, लक्षात घेण्यासारखंच आहे. महत्वाचे मुद्दे मी तुमच्या समोर सांगतोय, हे पण तुम्हाला प्रॅक्टिकली कामाला येतील. नाहीतर तुमच्या शेंड्या पाहून आणि तुमच्या कपाळाचा गंध पाहून सगळे लोक तुम्हाला बावळटच म्हणतील संसारात. अशा लोकांना देण्याकरता उत्तर असलं पाहिजे ना, शेंडी वाढवली मी, माझ्या डोक्यावर केस उगवतात मी वाढवलेली आहे, कपाळ माझा आहे, गंध मी लावलेला आहे, कोणाला काय त्रास झाला पण मी कशाला त्याचा विचार करत बसू? मला जे वाटतं ते मी करणार आहे, माझं जीवन आहे, त्याच्यावर माझा अधिकार आहे, माझा हक्क आहे. काय करायचं, कसं जगायचं मी ठरवायचं, लोकांकडे पाहून कशा करता. आणि एक शब्द, एक वाक्य पक्क ऐकून ठेवा तुम्ही, जी माणसं जगाकडे पाहून त्यांनी जगतायत, लोकांकडे पाहून जगतायत, त्यांना जीवन जगता येणारच नाही, त्यांना जीवन जगताच येणार नाही. ज्यांनी स्वतःचे नियम तयार केलेले आहेत, स्वतः जगायचं ठरवलेलं आहे आणि स्वतःसाठी जगायचं ठरवलेलं आहे, त्याने जगाकडे पाहून जगायचं नाही. जगाला स्वतःच काय कळत नाही. नावं ठेवणारे लोक ते आहे ज्यांना स्वतःच मागचं पुढचं अजून काहीच कळालेलं नाही. नावं ठेवणारे लोक ते आहे ज्यांना कोणी काही विचारत नाही, ज्यांच्या सल्ल्यानं कुठं काही चालत नाही, ते आहेत म्हणत फक्त विनाकारण शहाजूकपणा करतायत आणि विनाकारण दुसऱ्याला अरे, ज्यांना समाधानाचा मार्गच कळत नाही, हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून माझं म्हणणं ऐका, या लोकांचा अजिबातही विचार करू नका, क्षणभरही त्यांचा विचार मनात येऊ देऊ नका. तुम्हाला कसं जगायचं ते तुम्ही ठरवा, तुम्हाला मान्य होतं का आधी ते तुम्ही पहा, आणि मान्य झालं असेल तर निश्चित त्या मान्यतेवर त्यांनी तग धरून राहा आणि भगवंताचं चिंतन करा. भाविकानी दुर्जनाते काही दुर्जनांची काही मानू नाही साची. म्हणजे भाविक आहे त्यांनी दुर्जनांचं ऐकू नका, कारण त्या दुर्जनांना स्वतःच काही कळत नाही. हो काही काय आपण करतो, कशाकरता जगतो हेच त्यांना माहित. तेवढं भरकटलेले आहेत, वाहवलेले आहेत, वाहून चाललेले आहेत, पण आपण वाहून चाललो ही त्यांना कळत नाही.